लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। राज्यासह दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडासह हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदि भागातील भाविकांचाही त्यात समावेश होता। बम बम बोले, हर हर महादेव, श्री नागनाथ महाराज की जयच्या जयघोषणा परिसर भक्तिमय झाला होता। तसेच पंचक्रोशीतील अनेक शिवभक्त हे अणवाणी पायाने देखील नागनाथ मंदिरात दाखल झाले होते। देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ विठ्ठल परळीकर यांनी मध्यरात्रीनंतर 2 महापूजा केली। ब्राह्मण वृंदांनी महापूजेची आवर्तने म्हटली। दिवसभर नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होती। महापूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। गर्भघरात जाऊनच दर्शन घ्यावे लागत असल्याने आणि जाण्यायेण्याचा एकच मार्ग असल्याने दर्शनासाठी वेळ लागत होता, तरीही भाविकांनी शांततेत नागनाथाचं दर्शन घेतलं। संस्थानतर्फे सकाळी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचं वाटप केलं। नागनाथ मंदिरासह परिसरामध्ये पोलीस प्रशासनानं कडक बंदोबस्त ठेवला होता। तसेच श्रावण आणि नागपंचमीनिमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये दिंड्यासह कावड घेऊन शिवभक्त आले होते। अमृतगसोज्ञे नगरे तिरम्मे विभूषितांगं विविधैश्च भोगैः सद्भुक्तिमुक्तिप्रदमे शमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये। मी तुळजादास भूपी, श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा प्रधान पुजारी। आज श्रावण मासातील सोमवार आणि नागपंचमी, औंढा नागनाथ इथे याचं अनन्य साधारण महत्त्व आहे। श्रावण महिन्यामध्ये हे जे ज्योतिर्लिंग आहे नागेशम दारुकावणे 8वं ज्योतिर्लिंग आहे। हे ज्योतिर्लिंग हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। विशेष कपिला नावाच्या गायीला हे ज्योतिर्लिंग सापडलेलं आहे। सध्या श्रावण मास सुरू आहे। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, बरेच वर्षानंतर सोमवार आणि त्या दिवशी नागपंचमी असा दुर्मिळ योग आज साध्य झालेला आहे। सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा चांगला सुयोग आज प्राप्त झालेला आहे। भगवंताला विशेष करून प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ वाहिला जाती। आज शिवमूठ ही तांदुळाची शिवमूठ आहे। तांदुळाच्या शिवमूठेने आयुष्याचं वर्धन होतं, भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात, सर्व मनोकामना पूर्ण होतात। जय नागेश्वर, जय नागेश्वर। माझं नाव अंकुश मधुकर कदम। या ठिकाणी मी नागनाथ मंदिराच्या दर्शनास श्रावण सोमवाराच्या नागपंचमीच्या निमित्ताने आलेलो आहे। हा नागनाथ देवस्थान जागृत देवस्थान आहे। तरी मी दरवर्षी या ठिकाणी येतो। माझं दर्शन 6 झालेलं आहे आणि खूप या ठिकाणी पब्लिक गर्दी खूप झालेली आहे। नंतर 6 दर्शन झाल्यानिमित्ताने नागनाथ देवस्थानात हर हर महादेव, बम बम बोले। प्रणिता महाजन आहे आणि मी नागनाथ मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आलेली आहे। आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी निमित्त फार गर्दी आहे आणि आपण बघू शकता मी 6 रांगेत उभी राहून माझं आत्ता दर्शन झालं। एकदम शांततेने दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं। इथली व्यवस्था फार छान आहे आणि आपणही। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, औंढा नागनाथ। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।